विविध मागण्यांसाठी गेली 6 दिवसांपासून राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ राळेगण सिद्धी येथील ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि महिला यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ माळीवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा पंचपीर चावडी जुना कापड बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर या ठिकाणी या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं. मोर्चामध्ये सहभागी अण्णा समर्थकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून राळेगण सिद्धी येथे एकही चूल पेटणार नाही, असा इशारा यावेळी अण्णा हजारे यांचे समर्थक सुरेश पठारे यांनी दिला. नगर जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं आज अण्णांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि अण्णांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे. मोर्चाच्या मागण्या ह्याच आहेत की अण्णा जे या जनतेच्या हिताच्या मागण्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावून उपोषणाला बसलेले आहेत, त्या मागण्या जनतेच्या हिताच्या आहेत. जी सरकार आज सत्तेमध्ये आहेत, ती राज्यात असोत किंवा केंद्रात असोत, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेवर येण्याच्या अगोदर जनतेशी जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे, त्या जाहीरनाम्यातल्या गोष्टी कबूल करण्यासाठी, त्या मंजूर करण्यासाठी अण्णांसारख्या व्रतस्थ गांधीवादीला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून राळेगण सिद्धी परिवारानं ठरवलेलं आहे की आज बास झालं, त्यांचा संयम सुटलेला आहे, उद्यापासून राळेगणमध्ये कुठल्याही प्रकारची चूल पेटणार नाही. सर्व राळेगण सिद्धीतले आबाल वृद्ध हे अण्णांच्या समोर बसलेले असतील आणि जर याचा काही उद्रेक झाला, याच्यातून काही अशांतता निर्माण झाली, तर याची जबाबदारी ही निश्चितपणे शासन आणि प्रशासनाची राहील. त्यामुळं सरकारने या इशाऱ्यातून शहाणं होण्याची गरज आहे आणि अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या तातडीने मंजूर करण्याची गरज आहे. अण्णांना वयाच्या 82व्या वर्षी शासनाविरुद्ध लढा द्यावा लागतोय. लोकपाल विधेयक मंजुरी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या असून केंद्रामधील जबाबदार मंत्र्यांनी अण्णांची भेट घ्यायला हवी होती. मात्र सरकारला सत्तेचा अहंकार आलाय. अण्णांनी केंद्र शासनाला 38 पत्र पाठवली, त्यापैकी फक्त एका पत्राचं उत्तर शासनानं दिलंय आणि त्यामध्ये अण्णांना आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्यात. रस्त्यावर थांबून अहिंसेच्या मार्गानं शासनाला जाब विचारायला हवा, असं यावेळी स्नेहालय संस्थेचे कार्याध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी म्हटलं. अण्णाजी हजारे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. आजच्या दिवशी अण्णांचे वजन सुमारे 5 किलोनी घटलंय. त्यांच्या रक्तातलं बिलिरुबिनचं प्रमाण, रक्त शर्करा, तसंच त्यांचं ब्लड प्रेशर, या सगळ्याच गोष्टी एका धोकादायक पातळीवरती आत्ता पोहोचलेल्या आहेत. जनतेमध्ये, लोकांमध्ये, तरुणांमध्ये, राळेगण सिद्धी परिवारामध्ये अतिशय चिंतेचं असं वातावरण आहे. आणि म्हणून अण्णांनी ज्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलेलं आहे, सत्याग्रह केलेला आहे, त्या मागण्यांची पूर्तता करून सरकारने त्यांचं उपोषण सन्मान्य पद्धतीनं सोडवावं अशी भावना सर्व जनतेची आहे. आज नगर जिल्ह्यातले, खास करून राळेगण सिद्धी परिसरातले आणि पारनेर तालुक्यातले सर्व सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. आणि सर्वांची मागणी हीच आहे की अण्णांच्या मागण्या मान्य करा आणि आता त्यांना यापुढे जास्त काळ शारीरिक, मानसिक त्यांचा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं वागायला शासनानं भाग पाडू नये. शासनाने आता धडाडीने, तातडीनं पावलं उचलून अण्णांचं उपोषण मागं घ्यायला त्यांना भाग पाडावं, एक सन्मान्य अशा पद्धतीनं शासनानं तोडगा काढावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आज इथं सर्व नागरिक जमलेले आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाप्रकरणी आज काही निर्णय झाला नाही तर उद्यापासून पारनेर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांनी दिला. तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचा आज उपोषणाचा 6वा दिवस,
सहा दिवस होऊन सुद्धा या जाड कातड्याच्या सरकारला कुठली जाग आली नाही. 82 वर्षाचं अण्णांचं वय असताना सुद्धा आज अण्णांची प्रकृती खालवलेली आहे, तरी या सरकारने कुठल्याच पद्धतीने योग्य निर्णय घेतलेला नाही. जर आज संध्याकाळपर्यंत अण्णांचं उपोषण सुटलं नाही तर आम्ही तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय, सर्व रस्ते बंद करून पूर्ण तालुका बंद ठेवण्याचं नियोजन करणार आहे संध्याकाळी. तरी या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आज संध्याकाळपर्यंत अण्णांचं उपोषण सोडावा. अण्णांच्या मागण्यासंदर्भात 2 दिवसांमध्ये काही निर्णय झाला नाही तर राळेगण सिद्धी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची संपूर्ण राज्याची बैठक घेऊन अण्णांच्या आंदोलनामागे उभं राहू असं आव्हान यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी दिलं. अण्णांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. आदरणीय अण्णांची प्रकृती पूर्णतः खालावलेली आहे, मात्र सरकारने कुठलीही दखल पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. या बाबतीत जनसामान्यात प्रचंड आक्रोश, प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत, लोकपाल आणि लोकायुक्त या ज्या मागण्या आहेत ह्या सर्वसामान्य जनतेच्या मागण्या आहेत आणि अण्णा हे माध्यम आहे, त्यामुळं सरकारने केंद्र सरकारने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा हा सर्वसामान्य समाज, गावोगावचा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मी मराठा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक म्हणूनही या ठिकाणी आवर्जून सांगतो की येत्या 2 दिवसात आम्ही जर अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही मराठा क्रांती मोर्चाची राज्याची बैठक राळेगण सिद्धीत घेऊन संपूर्ण मराठा क्रांती मोर्चा आंदोलन या आंदोलन अण्णांच्या आंदोलनाच्या मागे उभे राहील. तर या मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांकडून निराशाजनक वागणूक मिळाल्यानंतर संतप्त आंदोलकांनी भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला. तेथेही आंदोलकांना कोणीही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्यांचा आहेर लटकवला तर एका आंदोलकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयावरून मोर्चा खासदार गांधी यांच्या घराकडे निघाला, यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. ज्यावेळी हा मोर्चा गांधी यांच्या घरासमोर पोहोचला तेव्हा बंगल्याचं गेट बंद होतं, तेथे पोलीस बंदोबस्त होता, कुणालाही गांधी यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करू दिला गेला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचा आहेर अर्पण केला. त्याचवेळी एका जणानं सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं. पोलिसांनी तातडीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि संबंधिताला ताब्यात घेतलं. अनिल हजारे असं या आत्मदहन करणाऱ्याचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मात्र हा आंदोलक आमच्यासोबत आलेला नाही, तो कुठून आला हे माहिती नसल्याचं अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.